नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे झणझणीत सुक्या करंदीची रेसिपी कुणी याला सुकी करंदी म्हणतं तर कुणी याला सुकी सुकट म्हणतं रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग साहित्य पाहूया इथे मी एक वाटी करंदी साफ करून घेतले दोन मोठे टॅमॅटो बारीक चिरलेले दोन मोठे कांदे बारीक चिरलेले फोडणीसाठी तेल चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून लाल तिखट पाव टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला हाफ टीस्पून धणे पावडर आणि थोडीशी कोथंबीर सर्वप्रथम आपण करंदी कशी साफ करायची ते पाहूया हे डोकं पाय आणि मागचं टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण डोकं काढूया त्याच्यानंतर त्याचे पाय त्यानंतर मागचं टोक अशा प्रकारे आपल्याला करंदी साफ करायची आहे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते सुरुवातीला त्याचं डोकं काढायचं त्यानंतर त्याचे पाय काढायचे आणि नंतर त्याचं मागचं टोक काढून घ्यायचं अशा पद्धतीने करंदीला पुढे टोकदार टोकं असतात ते हाताला लागण्याची शक्यता असते ते आपल्याला सांभाळून काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशाच प्रकारे मी सर्व करंदी साफ करून घेते इथे मी करंदी धुण्यासाठी कोमट पाणी करून घेतलं आहे आपण हाताने करंदी धुवू शकतो इतपतच पाणी कोमट करून घ्यायचं आहे आता मी करंदी स्वच्छ धुवून घेते हाताने चांगलं चोळून आपल्याला करंदी धुवून घ्यायची आहे दोन वेळा तरी आपल्याला करंदी स्वच्छ धुवायची आहे इथे मी एका पातेल्यात तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता मी यात कांदा काढून घेते कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदा चमच्याने ढवळून घेते यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कांद्यात मीठ घातल्यामुळे कांदा लवकर ट्रान्सपरंट होतो पुन्हा एक वेळ मी चमच्याने ढवळून घेते तुम्ही बघू शकता आपला कांदा छान गुलाबी झाला आहे इथे मी आता बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेते टॅमॅटो एकदा आपण पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया टॅमॅटो आपल्याला पूर्णपणे मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी आलं लसूण पेस्ट वापरली नाही आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता आता मी यावर दोन मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवर चांगली वाप काढून घेते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला टॅमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे एकदा मी चमच्याने ढवळून घेते त्यानंतर यात आपण घेतलेले सर्व मसाले घालून घेते हे मसाले आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत इथे मी कोथंबीर कमी वापरले तुम्हाला हवी तर तुम्ही अजून वापरू शकता मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतल्यावर आता आपण यात स्वच्छ धुवून घेतलेली करंदी घालून घेऊया ही करंदी आपल्याला एक मिनिटभर तरी मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही करंदी चवीला खूपच टेस्टी होते तांदळाच्या भाकरीबरोबर तर उत्तमच लागते करंदी आपली चांगली परतून झाली आहे आता मी यात एक कपभर पाणी घालून घेते पाणी घातल्यानंतर एकदा चमच्याने ढवळून घेते आणि याला उकळी येऊ देते तुम्ही बघू शकता करंदीला छान उकळी आले यात मी आता दोन आमसुलं घालून घेते साहित्यामध्ये तुम्हाला दाखवायचं राहून गेलं यात आपण दोन मोठे टॅमॅटो घातलेत त्यामुळे मी दोनच आमसुलं घातले आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अजून घालू शकता आत्ता आपल्याला हे पूर्ण पाणी आटेपर्यंत करंदी शिजवून घ्यायची आहे आत्ता आपल्या करंदीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे एकदा चमच्याने ढोळून घेते आणि करंदी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तर तयार आहे आपली पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी झणझणीत चविष्ट सुकी करंदी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद